छोट्या पडद्यावरील मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री प्रिया मराठे. प्रिया मराठे ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. प्रिया ही तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत काम करत होती, पण काही दिवसांपूर्वीच प्रियानं ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. प्रियाच्या मालिकांबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक असतात. चला तर मग आज आपण प्रियाच्या पतीबाबत जाणून घेऊया. प्रियाच्या पतीचं नाव आहे शंतनू मोगे. शंतनू मोगे हा देखील अभिनय क्षेत्रात काम करतो. शंतनूनं अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 2012 शंतनू आणि प्रिया यांनी लग्न केलं. दोघेही एकमेकांसोबतचे रोमॅन्टिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. शंतनू आणि प्रिया यांच्या सोशल मीडियावरील फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळताना दिसते. स्वराज्य जननी जिजामाता आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज या मालिकांमध्ये शंतनू मोगेनं काम केलं. तसेच त्यानं कॅरी ऑन मराठा आणि शूर आम्ही सरदार या चित्रपटांमध्ये देखील प्रमुख भूमिका साकारली. त्याचा राव रंभा हा चित्रपट देखील काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटामध्ये शंतनूनं छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली. या चित्रपटाचं अनेकांनी कौतुक केलं. तसेच शंतनूच्या सफरचंद या नाटकाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. 4 दिवस सासूचे, तू तिथे मी या सुखांनो या मराठी मालिकांमध्ये प्रियाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. प्रियानं कसम से, पवित्र रिश्ता, बडे अच्छे लगते हे या हिंदी मालिकांमध्ये देखील काम केलंय. प्रिया ही तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत मोनिका ही भूमिका साकार होती, पण प्रियानं ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. प्रिया ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची पसंती मिळवते. प्रिया ही सोशल मीडियावर देखील ॲक्टिव्ह असते. विविध लुकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. तिला इंस्टाग्रामवर 6 लाख फॉलोअर्स देखील आहेत. मित्रांनो, सर्वांना प्रिया मराठीविषयी काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.